नमस्कार, सुस्वागतम मंडळी. मला खरंच कधी कधी खूप अभिमान वाटतो की मी या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत जन्माला आलो. मी एक मराठी माणूस आहे, किंबहुना तो अभिमान सगळ्याच मराठी माणसांना असायला हवा. कारण या महाराष्ट्राच्या मराठी मातीत जो जन्माला येतो त्याचा बाणा जन्मतःच मराठी असतो. मंडळी, प्रत्येक माणसाची इच्छा होती, आहे आणि भविष्यातही असेल की बाळासाहेबांना एकदा तरी जवळून अनुभवावं, त्यांचे विचार जवळून ऐकायला यावेत. हीच संधी एका नवीन सिनेमाच्या माध्यमातून सर्व मराठमोळ्या रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. त्या सिनेमाचं नाव आहे बाळकडू. तर मंडळी, बाळकडू या सिनेमाच्या निमित्तानं या सिनेमाची सगळी टीम आज माझ्या कॅफेमध्ये कॉफी प्यायला येणार आहे, त्यामुळे अर्थातच मला खूप आनंद झालेला आहे. सुरुवातीलाच मी या मंचावरती आमंत्रित करतो आणखीन एका चिकण्या हिरोला. मला प्रश्न पडला असेल, आणखीन एक चिकणा हिरो कोण? एक ऑलरेडी आहे ना, आणखीन एक चिकणा हिरो. विनोद सोडा, तो माझा मित्र आहे म्हणून एवढं मी लिबर्टी घेतो बोलायची. तर खरंच तो आमचा खूप चांगला मित्र आहे आणि त्यांच्या सौ इकडे दोन वेळा येऊन गेलेल्या आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे उमेश कामत यांना. उमेश, कसं वाटतं इकडे येऊन? खूप छान वाटते, खूपच तुम्ही धमाल करता, तुम्ही खूप कमाल आहात. मी ही मालिका न चुकता पाहतो, जेव्हा मी नसतो वेळ मला तेव्हा मी रेकॉर्ड करून पाहतो. आणि माझ्या मते आता अनेक कलाकार सिनेमे यासाठी करतात कारण त्यांना या रंगमंचावर यायचं. फार मोठी कॉम्प्लिमेंट आमच्यासाठी. पण बाळकडू या सिनेमाच्या निमित्तानं तुम्ही आज इथे आला आणि यातली मध्यवर्ती भूमिका तुम्ही साकारताय बाळकृष्ण नावाची. कसा अनुभव आहे सगळा? बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांचा ह्युमर, या सगळ्याचं प्रतिबिंब म्हणजे बाळकडू आहे. उमेश, खूप मला गप्पा मारायच्या आहेत, खूप गोष्टी विचारायच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत आमच्या कॅफेमध्ये बसा. उमेश, आज तुझ्या एंट्रीच्या आधी मी थोडीशी लिबर्टी घेऊन असं म्हटलं की आणखीन एक चिकणा हिरो आलाय, कारण मी आज थोडस वेगळा सजलो. तुझ्या लक्षात आलंय का? आलंय लक्षात आलंय. अरे, तू कसाही सजलास तरी तू आहेस रे. अरे सर, मी एपिसोड बघतोय, तुला माहिती आहे, त्यामुळे तू काय पद्धतीचं फ्लर्ट करतोस हेही मला माहिती आहे. हे बघ, प्रियासोबतही तू काय काय फ्लर्ट केलंयस ते मी सगळं पाहिलेलं आहे. बहुतेक या एपिसोडच्या शेवटी मला तुला बाळकडू द्यावं लागणार आहे. ओ माय गॉड, प्रियाताई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ आलं पाहिजे. तर आता अशाच एका मैत्रिणीला या मंचावरती बोलावण्याची वेळ आलेली आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो नेहा पेंडसे यांचं. क्या बात है नेहा, तुम्ही खूप छान दिसताय आज. थँक यू. तिकडे दिलं मी पहिल्यांदा, मला टेन्शनच आलं. नेहा, कसं वाटतं आज इकडे मंचावरती येऊन आणि मला बघून? तुला बघून तर नेहमीच छान वाटतं, नशीब तू मला ताई नाही म्हणालास. ऐकलंस? नशीब नशीब म्हणाली ती, नशीब तू मला ताई नाही म्हणालास. हा, म्हणजे आता माझ्याकडे असं कोणी उमेश सारखं नाही आहे ना मला प्रोटेक्ट करायला, तर मग तूच करशील ना मला प्रोटेक्ट? ओ माय गॉड, हे खूपच बोलली. मला वाटलंही नव्हतं की एवढा आज एपिसोड मध्ये फुटेज निघणार माझ्याबद्दल. पण खरंच मनापासून स्वागत तुमचं. आणि या सिनेमाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र इथे जमलेलो आहोत. या सिनेमामध्ये सई ही व्यक्तिरेखा तुम्ही साकारताय, तर तुमचा अनुभव कसा आहे? खूपच सुंदर अनुभव आहे, शब्द नाही सापडत कधी कधी. इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये इतकं स्ट्रॉंग कॅरेक्टर प्ले करायला मिळते. आणि खरं सांगू तर जसं मगाशी उमेश म्हणाला की माझे सगळ्या मैत्रिणी इकडे येऊन गेलेले आहेत, आणि माझं असं झालं होतं की कधी माझी एक मस्त मोठी फिल्म रिलीज होतीये आणि मला या शोमध्ये यायला मिळते. तर आज मला खूप खूप आनंद झाला. थँक्यू सो मच की बाळकडूच्या निमित्ताने आज मला इथे यायला मिळालं. सो वा वा नेहा, आम्हाला पण खूप आनंद झालाय. मी तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्यासोबत बस. तर एका मित्राचं आणि एका मैत्रिणीचं मी स्वागत केलेलं आहे. आणखीन एका मित्राला आता मी इथं बोलावणार आहे. यारो के यार असं ज्यांना म्हणतात लोक, ते म्हणजेच प्रसाद ओक. जोरदार टाळ्या. सगळ्यात आधी गप्पा सुरू करच्या आधी, तू खूप छान दिसतोयस, तू अँकरिंग उत्तमच करतोस, खूप हसायला येतं, एपिसोड खूप छान होतात. उमेश मस्त दिसतोयस, ने आय लव्ह यू. शेवटचं सर मी करणार होतो असं ठरलं होतं ना आपलं, फक्त स्क्रिप्ट मध्ये माझे वाक्य घेतलं आय लव्ह यू शेवटचं असं. पण प्रसाद, खूप छान वाटतं तुम्ही आज इथे आलाय या सिनेमाच्या निमित्तानं. या सिनेमात सर आपली कशी भूमिका? अगदी थोडक्यात सांगतो, या सिनेमामध्ये बाळ उमेश आहे आणि मी कडू आहे. ज्या व्यक्तिरेखेमुळे उमेशला बाळकडू पाजावं असं वाटतं समाजाला,
ती व्यक्तिरेखा मी करतोय, मी विलन आहे चित्रपटातला. बर, त्यामुळे मुळात इतक्या मोठ्या चित्रपटाचा आपण भाग असणं ही एक अत्यंत अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे. आणि त्यात उमेशसारखा तगडा नायक समोर असताना खलनायक साकारायला मिळणं ही एक वेगळीच आनंदाची गोष्ट आहे. प्रसाद, आणखीनही बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, मी तुम्हालाही विनंती करतो आमच्यासोबत बसा. थँक्यू. तर आता ज्या व्यक्तीला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे, खरं तर त्यांच्यासाठी मला फार फॉर्मॅलिटीची गरज वाटत नाही, कारण या सिनेमामध्ये त्यांनी यांच्या आईचा रोल साकारलेला आहे. मी बोलतोय सुप्रिया पाठारे यांच्याबद्दल. अतिशय मनापासून त्यांचं या मंचावरती स्वागत करूया. सुप्रियाजी, अतिशय मनापासून स्वागत. थँक्यू. आणि मी तुमची आज मुलाखत घेणार आहे कसं वाटतंय? खूप वेगळं वाटणार आहे आज खर तर, कारण असं कधी झालंच नाही. आम्ही आता येत आहे सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम. पण खरंच आज इथे आल्यानंतर असं माहेर यायलासारखं वाटतंय. या सिनेमात मी आत्ताच उल्लेख केला की उमेशच्या आईची भूमिका तुम्ही करताय, तर हा अनुभव कसा आहे? खूपच सुंदर अनुभव आहे. एकतर अतुल बरोबर मला काम करायचंच होतं, ती संधी मला चालून आली, आणि त्यात एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचा मी एक भाग आहे, त्याच्यामुळे त्याचा जास्त आनंद होतो. वा 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 वा. सुप्रियाजी, मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर मला सुरुवात करायची आहे उमेश तुमच्यापासूनच. बाळ कडू मधून आम्हाला खरंच काय बघायला मिळणार आहे? मी याच्यात जे कॅरेक्टर प्ले करतोय ते कॉमन मॅनचं कॅरेक्टर आहे, ते तुझं कॅरेक्टर आहे, ते इथे बसलेल्या प्रत्येक माझ्यामध्ये माणसाचं कॅरेक्टर आहे. त्यामुळे मी त्याचं नाव हे आहे, तो हे हे करतो हे सांगितली तर त्यातली मजा निघून जाईल. मी एवढं नक्की सांगू शकतो की इथे बसलेल्या प्रत्येकाला वाटेल की हे माझं कॅरेक्टर आहे, कारण प्रत्येकाच्या मनातले विचार त्याच्यात मांडण्यात आलेले आहेत. बाळासाहेब या चित्रपट करताना अनेक गोष्टी आम्हाला जवळनं पाहता आल्या, त्यांचे विचार जवळनं कळले आम्हाला. त्यांचं तेच म्हणणं होतं की माझे विचार तुमच्या विचारांपेक्षा काही वेगळे नाही आहेत. आणि ओव्हरऑलच चित्रपटाचा जो अनुभव होता ना, तो खरंच थोडक्यात सांगणं कठीण आहे. सुरुवातीला खरं तर खूप दडपण आलं होतं. जेव्हा पहिल्यांदा हा चित्रपट माझ्याकडे आला, ते भीतीचं नव्हतं, ते जबाबदारीचं दडपण होतं. आणि आत्ता मी या स्टेजला आहे की आता दडपण मी नाही घ्यायचं, दडपण इतरांनी घ्यायचं. हा कॉन्फिडन्स ह्या बोटाने बाळकडू घेतल्यानंतरचा हा कॉन्फिडन्स उमेशमध्ये आला, आणि तो कॉन्फिडन्स प्रत्येक प्रेक्षकाला येईल याची खात्री आहे. वा वा वा. नेहा, मला तुम्हाला विचारायचंय, थोडक्यात तुमची भूमिका मला या सिनेमातली कळाली, पण हा सिनेमा करत असताना जसं उमेशने सांगितलं की बाळासाहेबांच्या खूप जवळ जाता आलं आम्हाला, तर तसे कुठले अनुभव तुमच्या पाहणीत आले किंवा तुम्हाला काय शिकायला मिळालं या सिनेमापासून? ती पूर्ण जी प्रोसेस होती त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अनुभवाला मिळाल्या. बिकॉज आपण काही गोष्टी ऐकत असतो. येस, बाळासाहेबांबद्दल मला बऱ्याच गोष्टी ही फिल्म करताना मला ते आणखीन चांगल्या पद्धतीने मला कळले. त्यांचे जे आयडियोलॉजीज होते, त्यांचे जे विचार होते, आपल्याला फक्त एक बाजू माहिती असते, कधी कधी पूर्ण बाजू माहीत नसते. मला वाटतं मी त्यांना एक्सप्लोअर अजून चांगल्या पद्धतीने या फिल्ममुळे करू शकले. वा प्रसाद, काम करत असताना प्रत्येक ठिकाणी असं वाटायचं हो यार बाळासाहेब होते म्हणून शक्य झालं. खरंच यार बाळासाहेब नसते तर काय झालं असतं? म्हणजे लहानपणी ऐकायचो की बाबा हा ब्रिज आहे हा बाळासाहेबांमुळे बांधला गेला, हा रस्ता बाळासाहेबांमुळे बांधला गेला, हे इन्स्टिट्यूट त्यांच्यामुळे उभं राहिलं आहे, हे मदतकार्य त्यांच्यामुळे सुरू झालं, अमुक अमुक अनेक अनेक कार्य जी त्यांनी सुरू केलीत. माझ्या दुर्दैवाने त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा किंवा त्यांना पाहण्याचा योग माझ्या नशिबात आला नाही, पण मी परवाच कुठल्या तरी मुलाखतीत असं म्हटलं की त्यांनी काही फरक पडत नाही, म्हणजे माझ्या मनात काही खंत नाही की मी बाळासाहेबांना बघितलं नाही, कारण मी देवाला कुठे बघितलं आहे. वा वा. पण तो आहेच माझ्यासोबत. तसं बाळासाहेबांबद्दल मला असं वाटतं कायम की माझ्यासोबतच काय, प्रत्येक मराठी माणसासोबत ते कायमच आहेत. नमस्कार. नमस्कार सर, तुमच्याकडे येणार आहे सर मी. नमस्कार. आज मुद्दा पण मी खास गॉगल लावून आलेलो आहे या ठिकाणी. का? कारण मी नेमकं कोणाकडे बघतो हे कोणाला आज कळू नये म्हणून. असं काय हरकत नाही, साक्षात उमेश कामत या ठिकाणी आलेले आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. म्हणजे मला म्हणजे नेहमी नेहमी मी त्यांचा उल्लेख करत असतो की बा विठ्ठल कामत यांचे सुपुत्र म्हणजे उमेश कामत या ठिकाणी आलेले आहेत. हे त्यांनी खूप वेळा केलं. हे खूप वेळा माहिती आहे, खूप वेळा केलेलं आहे. खूप मोठी प्रॉपर्टी नंतर शेवटी नाही ते शेवटी वैतगुण दत्तक पुत्र मान्यच करतील तुम्हाला. पण मान्य केलेलं आहे, काय हरकत नाही सर. असो, तर यांचा स्वभावाचा गुण विशेष म्हणजे मी काय सांगणार, पण इथं सांगणं माझं कर्तव्य आहे. अत्यंत उडत्या चालीचे, अत्यंत रागीट स्वभावाचे,
क्षणाक्षणाला चिडणारे हाणा माऱ्या करण्यात प्रसिद्ध असणारे रमेश कामत या ठिकाणी आलेले आहेत. इतक्या जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचं आहे, त्यामुळेच त्यांनी तापट आडनावाची बायको पण केलेली आहे. बापट आहे होते काय प्रिया पोपट बापट. अच्छा सॉरी 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 सर, थोडंसं मिस्टेक झाली सर, म्हणजे स्पेलिंग मिस्टेकमुळे झाला सर असं. तर असो, तर अशा फ्लेक्झिबल आडनावाची बायको पण त्यांनी केलेली आहे, काय हरकत नाही. मूळचे बिहारचे असलेले उमेश कामत आज या ठिकाणी आलेले आहेत. काय संबंध? मूळ बिहारमध्ये ते एसटी ड्रायव्हर आहेत. कोण म्हणलं? अरे आम्ही बघितलं आहे, प्रत्यक्ष बघितलं आहे आम्ही फिल्म मध्ये, ते पिक्चर मध्ये बघितलं, पुणे व्हाया बिहारमध्ये. अभिजित भोसले नाव होतं माझं त्याच्यात, भोसले होतो मी त्याच्यात. अच्छा बिहार मध्ये पण आहेत का भोसले? असू द्या, काय हरकत नाही. इतकी सुंदर सुशील विठ्ठल कामत यांच्या इडली सारखीच मऊसूद बायको त्यांना मिळाली असताना सुद्धा त्यांनी तिसरी बायको केली. काय काय? अरे आम्ही प्रत्यक्ष बघितलं टीव्हीवर. काय? त्यांनी गोष्ट सांगितली त्यांच्या लग्नाची तिसरी गोष्ट. अरे एका लग्नाची तिसरी असते ना, मग तीन बायको कसं एका लग्नाची तिसरी गोष्ट? वा किती भाग्यवान आहे, म्हणजे एवढी चांगली बायको भेटली एका लग्नाची. तीन तीन गोष्टी सांगू शकता, आमचं तर एक लग्न झालं ते आम्ही सांगू शकत नाही. मारलं पण तुम्हाला काय हरकत नाही सर. यांनी एक मराठी सिरियल बनवली आणि त्याच्यावर एक हिंदी चित्रपट झाला. कुठला हिंदी चित्रपट? शूटआउट ॲट वडाळा. शूटआउट ॲट वडाळा हा तुमच्या सिरियल मधून घेतला असं त्यांचं म्हणणं आहे आता. अरे अरे तुमची झी मराठीवर सिरियल होती ना, कुठली? वडाळा वाट. अरे इंग्लिश मध्ये वादळ वाट. अरे काय प्रॉब्लेम? अरे मराठीत लिहून देत तुम्ही. इंग्लिश मध्ये स्पेलिंग सेम आहे सर वडाळा वाट. बघा सर माझं काही चुकलं काय? मला वाटलं असं वडाळा वाट त्याच्यावर आधारित असेल बाबा. वादळ वाट सर मला ना एक पर्सनल प्रश्न विचारायचा तुम्हाला, म्हणजे पूर्वी तुमच्यावर जास्त फिदा आहेत तर काय त्याचं एखादं मला सांगा ना सर. मला एक सिक्रेट माहिती आहे त्यांचं. हा सांगा सर. ते दिवसाला 40 अंडी खातात. घालतात दिवसाला 40 अंडी खातात. 40 अंडी? नाही एक खोट आहे, हे चुकीचं आहे. अरे नाही काय खरं सांगा काय नाही. हा सर एखादं ट्रिक द्या सर, काय हरकत नाही. हसत राहा, मन स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा, की होतं सगळं व्यवस्थित. या गोड हरुंदरी व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी आम्ही ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय गोंडस नवरा बायको संघटनेचे अध्यक्ष. ज्या क्षणाची मी आतुरतेनं वाट बघत होतो तो क्षण आज या ठिकाणी या मंचावर आलेला आहे. तर असो, आज आमचं भाग्यच म्हटलं पाहिजे की साक्षात नेहाजी या मंचावर आले आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा वाजवा. साक्षात नेहाजींच्या रूपानं भाग्यलक्ष्मी या ठिकाणी आलेल्या आहेत. भाग्यलक्ष्मी काय जबरदस्त तुमचा कार्यक्रम होता तो. वा वा जबरदस्त पाहत होतो. आणि विशेष म्हणजे तुमची ड्राय फ्रूटवर आधारित एक कार्यक्रम आम्ही बघितला तो पण चांगला होता. मराठी खारका. ड्राय फ्रूटवर आधारित नाहीये तो. नाव वाचत चालेल नीट, तुम्हाला लिहित नाही. तुम्ही इंग्लिश मध्ये काय लिहून आणता आपल्याला? येत नाही इंग्लिश वाचाल तर मराठी तारका. तर असो, कलरचा मोठा बिझनेस असलेल्या नेहा पेंट्स आज या ठिकाणी आलेल्या आहेत. कसला कलरचा बिझनेस आहे? कसं काय? काय झालं, आमच्या गावात एका जणानं कलर काढला, जबरदस्त कलर लावला. तर मी बोला उसको मला क्या रो इतना अच्छा कलर लगाय, कोण से पेंट से रंगाया तुने? तो बोला नेहा पेंट से. पण ते तुमचं ते देवदास मधलं काम जबरदस्त मॅडम. देवदास मधल्या माधुरी दीक्षितला म्हटलेल्या आपा काजल लगालो या डायलॉगनी घराघरात पोहोचलेल्या जबरदस्त. ते आपा काजल लगालो जबरदस्त, अजनबी की नजर ना लग जाए. हा किती अजनबी की नजर, जबरदस्त तुम्ही आपा काजल लगालो. पण मॅडम काय झालं माझं काय म्हणणं होतं, ते डोलार डोला आहे ना, डोलार डोला म्हणजे तुम्ही आता ते एकापेक्षा एक म्हणजे डान्स केलाच होता की नाही, ते डोलार डोला मध्ये मध्ये दोघींच्या मध्ये घुसायला पाहिजे होत तुम्ही. काय मध्ये घुसून जातो कोण नाही म्हणते ना, प्रॉब्लेम नाही आहे. काय होतं तिकडे पण म्हणजे इकडे पण ऑडियन्स होता, तिकडे पण ते समोर बसले होते ते दाढीवाले, ते कॅमेरा घेऊन फिरतात किल्ला किल्ल्यावर. मिलिंद गुणाजी. हा मिलिंद गुणाजी ते समोर बसले, ते समोर डान्स करायला काही प्रॉब्लेम नव्हता. पण जबरदस्त एक मला थोडी शंका आली की त्याच्यामध्ये माधुरी दीक्षितचं नाव आप्पा काऊन ठेवलेलं होतं? आमच्या गावात पण एक आप्पा आहेत, त्यांना आम्ही म्हणतो आप्पा दाढी करलो, आप्पा आंघोळ करलो. तुमच्या डॉयलॉग पासून आप्पा लय फेमस झाले आमच्या गावात. आप्पा नाही काहीतरी वेगळं
आठवायला पाहिजे माधुरी दीक्षित. मी सांगते त्यांना नेक्स्ट टाइम देवदास करतील तेव्हा, जे कोण नेक्स्ट टाइम देवदास करतील आपण नका ठेवू म्हणा. दुसरं माधुरी दीक्षितला आप्पा बरं नाही वाटत हे की दुसरं तर काही नाही वाटवा. तर अशा रंगी बिरंगी मग त्वजा आणि रंगाचा बिझनेस असणाऱ्यांनी ह्या पेंटसे या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय वॉल पुट्टी आणि पॉलिश पेपर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं की आज या आमच्या सुपारीचं आमंत्रण स्वीकारून साक्षात लोकप्रिय अभिनेत्री सुपारी पाठर या ठिकाणी आलेल्या आहेत. सुप्रिया पाठर नीटवाचा अर नाही लिहिलं त्यांनी मधला प्रा मधला ए व्यवस्थित लिहिलं. आज सर मॅडम ना मला खरंच माफ करा, फार स्पेलिंग मिस्टेक करून ठेवल्या पोरांनी आज. म्हणजे असू द्या काय हरकत नाही. अभिनयाबरोबरच कलाकारांचं मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या सुप्रिया पाठरे काय संबंध. अरे आम्ही पेपरमध्ये वाचलं भाऊ का तुमचे मॅनेजर होते त्या. असं ते शांत स्वभावाच्या चालू नाटकात कधी आरडाओरड न करणाऱ्या कधी कोणाला अपशब्द न बोलणाऱ्या हसत मुख अशा मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅडम खरं सांगू म्हणजे मला सगळ्यात जास्त म्हणजे तुमच्याकडे बघूनच मला हसायला येतं. म्हणजे तुमचे ते फुपई फुजे आम्ही अरे बापरे इतके जबरदस्त आमच्या गावामध्ये फॅन आहे तुम्हाला सांगू. म्हणजे काय यांचं इथे कॉमेडी म्हणजे अजून मला म्हणजे कामार कठ्याले बोलून बोलून इतकं जबरदस्त. ते भाऊ कदम सोबत अरे बापरे काय तुम्ही ते म्हणजे तुमची ती साडी बिडी काय जबरदस्त असायची आहे त्याच्यामध्ये. भाऊ कदमची कॉमेडी इतकी जबरदस्त अरे बापरे इतकं म्हणजे एक एक गोष्ट तुमची आठवते. तुम्ही एकदा पर्स घेऊन आल्या होत्या पर्स जबरदस्त पर्स आणि त्याच्यावर भाऊ कदमची कॉमेडी जबरदस्त अरे इतकं म्हणजे अजून आम्हाला हसू हसू पोट दुखतं मॅडम. अरे बापरे बापरे आणि ती सँडल एकदा तुम्ही असं 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 चालत सँडल इतकी जबरदस्त सँडल आणि तिच्यावर भाऊ कदमची कॉमेडी अरे तर त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो अखिल भारतीय भाऊ कदम सेक्रेटरी संघटनेचे अध्यक्ष. फोटो काढ मॅडम. ते एक मला विचारायचं होतं ते जी सिरियल आहे तुमची होनर सुन मी या घरची त्याच्यामध्ये ते तुमच्या सासवांचा तो ग्रुप आहे तो ॲक्च्युअलमधला ग्रुप आहे का व्हॉट्सअपवरचा ग्रुप आहे. आम्हाला आई तर सांगितलं का भाऊ आज कोणाला तरी तुम्ही माफ करा त्यामुळे आज प्रसाद ओक यांना आम्ही माफ करत आहोत या ठिकाणी. तर असो असे पाहुणे आमच्या गावात येत राहतील त्यांचं स्वागत या ठिकाणी होत राहतील. तुम्ही एन्जॉय करत राहा पाहुणे तुम्ही पण एन्जॉय करत राहा. धन्यवाद. आता या मंचावरती मी त्यांना आमंत्रित करणार आहे ज्यांच्या नजरेतून सगळा महाराष्ट्र हा सिनेमा बघणार आहे. अर्थातच या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो दिग्दर्शक अतुल काळे यांचं. अतुल काळे सरांचं अतिशय मनापासून पुन्हा पुन्हा स्वागत, कारण अतुल काळे सर नसते तर कदाचित मी या मंचावरतीच नसतो. सर आठवलं तुम्हाला काही? येस डेफिनेटली. मला सांगायला आवडेल रसिक प्रेक्षकांना की ज्या रियालिटी शो मधून मी इथे आलो महाराष्ट्राचा सुपरस्टार जो जिंकलो त्याची ऑडिशन होती आणि पहिलीच ऑडिशन ज्यांच्या समोर दिली होती ते सर होते. त्यांनी सिलेक्ट केलं नसतं तर कदाचित एवढ्या लवकर नसतो आलो. थँक्यू तुम्ही मला सिलेक्ट केलं त्यामुळे तुमचाही फायदा झाला कारण आपण आज प्रमोट करतो सगळं. अनेक सिनेमे दिग्दर्शित केल्यानंतर आता बाळकडू तर हा सिनेमाच दिग्दर्शित करावा असं कधी वाटलं? मला फोन आला आदेश बांदेकरांचा आणि ते मला संजय राऊत साहेब आणि स्वप्नाताईंकडे घेऊन गेले आणि मला पहिला प्रश्न होता संजय राऊत साहेबांचा बाळासाहेबांबद्दल काय माहिती आहे तुला. म्हटलं एका सामान्य माणसाला जेवढं माहिती आहे तेवढंच मला माहिती आहे. मग त्यांनी मला ती कॉन्सेप्ट सांगितली पण ती एक वेगळ्या पद्धतीची कॉन्सेप्ट होती आणि मग मला त्यांनी त्या दोन रायटर्सचं नाव सांगितलं ज्यांनी हा सिनेमा लिहिला गणेश पंडित आणि अंबर हडप. आणि त्यामुळे मी म्हटलं की क्या बात आहे यार सोने पे सुहागा आणि आय वॉज सो हॅपी टू डू दिस प्रोजेक्ट. माझ्या नशिबात होता कदाचित बाळासाहेबांचा तो आशीर्वाद होता. खरं तर ज्यांच्या पाठिंब्याशिवाय हे सगळं उभं राहूच शकत नाही अर्थातच या सिनेमाच्या निर्मात्या अतिशय मनापासून मी या मंचावरती आमंत्रित करतो स्वप्ना पाटकर यांना.
स्वप्नाजी, अतिशय मनापासून आमच्या या कॅफेमध्ये तुमचं पहिल्यांदा स्वागत. आणि इतका भव्य दिव्य सिनेमा, कारण विषयच इतका भव्य दिव्य आहे, आभाळा एवढ्या माणसाचा हा विषय आहे. तर तुम्हाला कधी वाटलं की आपण या विषयाला घेऊन सिनेमा बनवू शकतो? आपांना सुरुवातीपासून वाटत होतं की आपल्या गुरुला काहीतरी आपण श्रद्धांजली दिली पाहिजे. हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये खूप आधीपासून सुरूच होता. अनेक लोकंसुद्धा आली त्यांच्याकडे बऱ्याचशा स्टोरीज घेऊन, पण ते काही कधी जमलं नाही. शेवटी घरातल्या घरातच सगळं झालं, स्टोरी मीच लिहिली. खरं तर ज्यांच्या संकल्पनेतून हा एवढा मोठा डोलारा उभा राहिलेला आहे, अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो सन्माननीय संजय राऊत साहेबांना. सर, अतिशय मनापासून या कॅफेमध्ये आपलं स्वागत. आणि मी असं ऐकलंय की तुम्ही आमचा कार्यक्रम बघता. सर बघतो म्हणजे मी तुम्हाला डायलॉगच्या डायलॉग सांगू शकतो. पहिला लय भारी जो तुमचा आधी पहिलं प्रमोशन तेव्हा तुमचा कार्यक्रम सुरू झाला, आणि आतापर्यंतचे म्हणजे कालपर्यंतचे मी सगळे कार्यक्रम तुम्हाला सांगू शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जर बाळासाहेब असते तर या मंचावर येऊन त्यांनी तुमची पाठ थोपटली असते. क्या बात आहे सर. बाळासाहेबांना अशा प्रकारचा उत्स्फूर्त विनोद, स्वतः ते व्यंगचित्रकार होते, स्वतः त्यांच्यामध्ये एक प्रचंड असं हजरजबाबीपणा होता, आणि त्यांना अशा प्रकारचं लिखाण, अशा प्रकारचं ॲक्ट फार आनंद घ्यायचे ते, आणि त्यांना कार्यक्रम खूप आवडला असता. साहेबांबद्दलची तुमची आत्मीयता या सिनेमाच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर येणार आहे. तुम्हाला ही कल्पना कधी डोक्यामध्ये आली की आपण हा सिनेमा तयार करू शकतो? मी बाळासाहेबांबरोबर अनेक वर्ष काम केलं, म्हणजे सलग 25 वर्ष ते केलं, त्याच्या आधीही केलं. आणि त्यांचा इतका जो सहवास माझा निकटचा राहिला, सामनाचा संपादक म्हणून मी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं, खासदार म्हणून त्यांनी मला अनेक वर्ष त्यांनी मला दिल्लीत पाठवलं, पक्षाचा नेता केला, अनेक जबाबदाऱ्या त्यांनी माझ्यावर टाकल्या. पण बाळासाहेब हे एक उत्तम माणूस होते, एक लक्षात घ्या, आणि इतका उत्तुंग माणूस या महाराष्ट्रात परत होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि बाळासाहेब ठाकरे ही तीन बुलंद व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये झाली. आणि बाळासाहेबांचं मी एका वाक्यात वर्णन करतो अनेकदा आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत, की अन्न वस्त्र निवारा आणि बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे आपला ऑक्सिजन या महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा. त्यांनी जर हा आपल्याला ऑक्सिजन दिला नसता तर आज महाराष्ट्र आणि मराठी माणूस कुठे असता हा आपण विचार केला पाहिजे. कदाचित नवीन पिढीला माहीत नसेल बाळासाहेबांनी 50 वर्षापूर्वी काय केलं, आणि पुढली 50 वर्ष त्यांनी आपल्या आयुष्यात कसा संघर्ष केला आपल्या सगळ्यांसाठी. हे कुठेतरी नवीन पिढीसाठीसुद्धा हा विचार आपण दिला पाहिजे बाळासाहेबांचा. म्हणून अनेक लोक, अनेक निर्माते चांगले चांगले आणि दिग्दर्शक माझ्याकडे यायचे, उद्धव साहेबांकडे यायचे, की आम्हाला सिनेमा करायचा बाळासाहेबांवर. ही मुलगी आमची, हिला आम्ही सांगितलं की दुसऱ्या 2 मुली आहेत, त्यांना सांगायचो आम्ही की काय करायचं. आपण म्हटलं बाबा तुम्हीच करा, तुम्ही इतके वर्ष बाळासाहेबांवरती काम केलं आहे, तुम्ही इतके वर्ष बाळासाहेबांना अनुभवलं आहे, तुम्ही का बनवत नाही. त्यातून एक कल्पना तयार झाली, एक गोष्ट तयार झाली, आणि त्या गोष्टीला आज इतका मोठा आकार आला. जसं बाळासाहेबांनी 50 वर्षापूर्वी शिवसेनेचं एक रोपटं लावलं मराठी माणसासाठी, आणि त्याचाच हा वटवृक्ष झाला, दिल्लीपर्यंत गेला. बाळासाहेबांचं आणि संजय राऊत यांचं नातं कसं होतं? नक्कीच ते माझे गुरु होते. सामना हा त्यांचा आत्मा होता, प्राण होता, त्यांचं शस्त्र होतं सामना. बाळासाहेबांचं सगळं राजकारण नंतरच्या काळामध्ये सामनाच्या माध्यमातून झालं, आणि त्या सामनासारख्या एका बुलंद वृत्तपत्राचं त्यांनी मला संपादक केला. आणि त्यानंतर आमच्या दोघांमध्ये जे कम्युनिकेशन असायचं त्याचं अख्ख्या महाराष्ट्राला एक कोडा असायचं की यांचं नक्की काय आहे, कारण दुसऱ्या दिवशी सामनामध्ये काय येणार, अग्रलेख कसा असेल, मथळे काय असतील, सामन्यातून काय भूमिका येणार आहे. सामना हे एकमेव वृत्तपत्र असं आहे या जगातलं, भाषिक वृत्तपत्र, ते रोज तुम्हाला टी व्हीवर दिसतं. वा, आम्ही सामनामध्ये बाळासाहेब काय म्हणताय, सामना काय म्हणतो आहे, हे सातत्यानं गेले 20 वर्ष 25 वर्ष या देशातलं प्रत्येक मीडिया त्यांना दाखवावं लागतं किंबहुना
हिंदी आणि इंग्लिश मीडियामध्ये मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या त्या सामनामुळे, कारण सामना त्यांना वाचावा लागून त्यात काय अग्रलेख आहे त्याचं ट्रान्सलेट करणं अमुक करणं. दिल्लीत आणि BBCमध्ये मराठी मुलांना नोकऱ्या सामनामुळे मिळाल्या. राजकारणात पोलीकडचे बाळासाहेब आता मला तुमच्याकडे जास्त होते. हां, मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक, त्यातून त्यांनी काय केलं, त्यांनी महाराष्ट्राला आनंद द्यायचा प्रयत्न केला. बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राच्या जीवनातला आनंद होता. बाळासाहेब म्हणजे हशा आणि टाळ्यांचा खजिना होता. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री आहे, मराठी असेल हिंदी असेल, त्यांना बाळासाहेबांचा कायम आधार वाटला. अमिताभ बच्चन, बच्चन आज बाळासाहेबांच्या फार जवळ होते ठाकरे साहेब, पण का सहज नाही माणसं जवळ आली. बाळासाहेबांनी प्रत्येकासाठी काही ना काहीतरी केलेलं आहे. दादा कोळंबकरांचा सिनेमा, सोंगाड्या, थिएटरच देत नव्हतं कोणी. कोहिनूरला एक आठवडा लागला आणि तो उतरवला. बाळासाहेबांनी पाठवली माणसं, त्या कोहिनूरच्या मालकाला होता त्या परिस्थितीमध्ये उचलून शिवसेना भवनामध्ये आणला. 25 आठवडे तो सिनेमा चालला सोंगाड्या, आणि महाराष्ट्राला दादा कोंडके बाळासाहेबांमुळे मिळाला. आणि नंतर सगळे सुपरहिट, काय सिल्वर जुबली, गोल्डन जुबली. पण दादा कोंडके कृतज्ञ होते फार. शेवटपर्यंत त्यांनी बाळासाहेबांची साथ सोडली नाही. ते शेवटपर्यंत बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून ते बाळासाहेबांबरोबर राहिले. सर, आपण ज्या गावामध्ये बसलेलो आहोत त्याला आम्ही तुकरटवाडी पॅलेस असं नाव दिलेलं आहे. तर आता कधी नव्हे ते पहिल्यांदा या मंचावरती या राज्याचे राजे येणार आहेत या तुकरटवाडी पॅलेसचे. तर बघूयात आमच्या या राज्याचा कारभार कसा चाललाय. जोरदार टाळ्याने स्वागत करूयात या राज्याच्या प्रधानजींचं. मला सर कधी कधी समजतच नाही हे आमचं महाराज आहे का मुंबईची लोकल ट्रेन आहे. कधीच टाइमवर येत नाही या. तर असं असा काय साक्षात नेहा पेंडसे हो तुम्ही यार आम्हाला सांगत चालणार रे पहिल्यांदा काय नेहा पेंडसे वगैरे येणार आहे कार्यक्रमाला म्हणून. हा, आज मी स्वतः राजाचा रोल घेतला असता मग काय. मॅडम तसा माझा रोल पण मोठा आहे ह्या स्किट मध्ये, जबरदस्त आहे. फक्त साइडिंगला ठेवलं विदर्भाचा असल्यामुळे. पण डायलॉग माझे जास्त आहे मॅडम, जबरदस्त आहे. आता स्किट मध्ये लक्ष द्या, बस झालं. आता ती मला लाईन द्यायला तयार आणि तुझा काय प्रॉब्लेम आहे रे. अरे मी ज्या लाईन लिहून दिल्या त्या कधीतरी घ्या मनाच्या, किती घ्याल. महाराज मुजरा केवढ्याला दिला काय गजरा. अरे गजरा नाही रे, मुजरा. मुजरा यायला उशीर का झाला मला सांग. मेट्रो मेट्रो बंद पडली म्हणून उशीर झाला ना. राणी सरकार कुठे आहे. हा बोलवा त्यांना. महाराज महाराज महाराज. अहो यांना सांगा आम्ही यांच्याशी बोलणार नाही, आमचा रुसवा काढा. तुम्ही राजपुत्रांना सिनेमा बनवण्यासाठी पैसे द्यायला विसरलात. डॅडी. हा काय रे बेटा. काय रे बेटा, तू मला म्हणते असं तुम्ही त्याला म्हणा. काय रे बेटा. डॅडी मला पैसे पाहिजेत, मला पिक्चर बनवायचा आहे. अरे पण कुठला बनवणार आहेस. तुम हमार हो. तुम हमार हो अर्थात तुझ्या आईचा घो. म्हणजे हे मराठी पिक्चर बनवणार आहे. हा मग हे असं नाव असं कसं टाकलंय, म्हणजे कन्फ्युज झालो मी. पिक्चर मराठी बनवणार पण त्यातले सगळे डायलॉग हिंदी असणार आहे. मराठी पिक्चर म्हटले डायलॉग सगळे हिंदी. हा म्हणजे काय. आता मराठी पिक्चर बघितले मराठी पिक्चर, त्यातले सगळी गाणी हिंदी असतात.
अर्धे डायलॉग तर हिंदी असतात, मग मी केलं तर काय होतं मग? अच्छा अच्छा, म्हणजे डायलॉग तुम्ही पूर्ण हिंदी मध्ये लिहिणार आहे? बरोबर आहे. कसं आहे ना, मराठी गाणी असतील त्याच्यात. नाही नाही, ती पण इंग्रजी मध्ये असणार. अबे म्हणजे तू पिक्चर बनवणार मराठी, डायलॉग त्याच्यातले हिंदी, तन गाणी इंग्लिश मध्ये, असं कसं काय? असं नाही केलं तर बघणार कोणतं पिक्चर मग? तुम्हाला माहित नाही, आजकालची पोर आहेत ना, सगळे कॉन्व्हेंट मध्ये जातात, कॉन्व्हेंट मध्ये इंग्लिश बोलतात फाट फाट फाट. मराठीला काही किंमत नाही उरली आहे. ज्या मोबाईल मध्ये मराठी फॉन्ट असतो ना, तो मोबाईल पण घेत नाही आता कोण. अरे पण हे मला सांग, त्याचा डायरेक्टर कोण आहे? डायरेक्टर साऊथचा. काय डान्स करत आहे तू? खाली येऊन कर, लुंगी घातलेली आहेस तू. दोनदा पाय चपलांना आलाय का? गिल्लास आता संध्याकाळी आता कसला गिल्लास म्हणून तू गिल्लास घ्या. अय्यो माय नेम केलासी. कुठून आले आपण साधारण? कोईमत्तूर. काय बोलतो रे? म्हणजे तुम्ही आधीपासूनच इकडे हे का? आधी आता आले आले कधी तुम्ही नेमके? ए नाही नाही, मी पहिलेच इधर रहती थी. रहती थी? मी पहिले सही इधर रहतो तो. एक मिनिट एक मिनिट. झालं? मी पहिले सही इधर रहता था. चालीस वर्ष पूर्वी गोष्ट. मेरे अण्णा मेरे पिताजी उधर से एक साइकिल लेके मुंबई में आए और सायकल पे इडली वडा का धंदा ढाला. त्यानंतर त्या जागी एक फाईव्ह स्टार हॉटेल उभं राहिला. हे देवा, बघा बघा बघा, कॅपॅसिटी बघा. अरे तिकडून सायकल इथं काय केलं? हॉटेल उभं केलं फाईव्ह स्टार. मला एक गोष्ट सांग, ये यो राजा, तू मराठी पिक्चर बनवतो आणि हा साऊथचा डायरेक्टर कशाला पाहिजे तुला? आजकाल सगळं साऊथचं पाहिजे असतं सगळ्यांना, माहित आहे काय? ह्यासाठी हिरोईन कोण आहे? भोजपुरी आहे. कशी आहे डाळ? रात्री दुखत होती, आता बरी. काय काय डाळ डाळ? काय माझी हिरोईन कशी आहे? कडक कडक थंडी पडली असं म्हटलं. हमार नाम है अलका देवी. मराठी पिक्चर मध्ये काम करायला तुम्ही? मराठी येते का तुम्हाला? मराठी बा. मराठी बा? अरे हिचा बाप बाप मराठी, ती सांगती तरी मराठी बा. नाही 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 नाही, मराठी बोलली. नाही नाही, आता फिक्स आहे. हमारे बापू है ना, वो मराठी वाली चाल है ना दादर मा, वो खरीद लिया है, वो बिल्डर है. हमारे बापू मुंबई मा फकस एक एक पाणीपुरी का ठेला लेके आए रहे. तेच तर प्रॉब्लेम आहे आमचा. आहे तो पर्यंत प्रॉब्लेम नाही आहे, रहे हाच प्रॉब्लेम आहे. पैसे द्या ना, पिक्चर बनवा, पैसे पाहिजे. किती पाहिजे तुला? 50 करोड. 50 करोड कुठून आणायचे? आज तुमच्या मराठी लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तुमच्या आजूबाजूला एवढी संपत्ती असते काय सांगता, पण ती तुम्हाला दिसत नाही. दादर सारख्या सेंट्रल प्लेस मध्ये एवढा मोठा राजमहाल, मिनिमम 200 करोडची प्रॉपर्टी विकून टाका, विकून टाका. 50 करोड मध्ये फिल्म बनवा, 150 करोड ठेवून घ्या. अरे पण विकून टाका ठीक आहे, पण घेणार कोण? अरे हमार बापू है ना, वो आएंगे और ये राजमहल देके बेच के यहाँ पे बड़ा सा टावर बनाएंगे. और हमको किधर रहने का फिर? अरे मिलेगा ना सबको, 3 BHK सबको फ्लैट मिलेगा. पता है कहाँ? वो भी अंबरनाथ में. राजपुत्र तुम्ही नाही, चांगला व्यवसाय निवडलाय. फिल्म बनवूया, मोठा व्यवसाय, पण मराठी पिक्चर बनवायचा बाहेरच्या लोकांना घेऊन.
थॉट काय तुमचा? चालत नाही मराठी सिनेमा. बाहेरच्या गोष्टी घेतल्या की मग मराठी सिनेमा आपला चालणार आहे. पण एक लक्षात येत आहे का, नूतन, तनुजा, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर या हिरोईन कुठल्या होत्या हो राजपुत्र? बाहेरच्या होत्या. अरे दिवस रात्र रेडिओपासून मोबाईलपर्यंत ज्यांची गाणी ऐकत असतात तुम्ही, कोणाची असतात ती गाणी? भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी आहेत ना. महेश मांजरेकर, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, हिंदीमध्ये गेली माणसं, तिकडे नाव कमावलं, पण त्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा येऊन मराठी मातीतला सिनेमा जगवावा असा वाटतो त्या माणसांना. का? कारण आपण मराठी आहोत. हे सगळं एका बाजूला, पण एक तरी साधी गोष्ट लक्षात घ्या, ज्या माणसानं या भारतामध्ये चित्रपटसृष्टी निर्माण केली ते दादासाहेब फाळके मराठी होते. संजय राऊत सर, मला तुमच्याकडे यायचं. आत्ता जे प्रहसन आपण पाहिलं, बाळासाहेबांनी ज्या गोष्टीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे ती ही गोष्ट आहे, मराठी माणसाचं अस्तित्व. याबद्दल संजय राऊत काय सांगू इच्छितात? हे आपण मुंबई आपली म्हणतो, पण आपली खिल्ली उडवतात मराठी माणसाची मुंबईमध्ये. आपल्याला घाटी म्हणतात, अजून काही म्हणतात, मुंबई तुमची भांडेगासा आमची म्हणतात. हे थांबवायची ताकद आपल्यात निर्माण केली बाळासाहेब ठाकरेंनी, हे विसरता कामा नये. आपण इथे आज उभे आहोत ते बाळासाहेबांमुळे आहोत. आणि आज जरी बाळासाहेब आपल्यात नसले तरी या लढण्याचा विचार ते आपल्याला देऊन गेले आहेत. ती लढण्याची ताकद आपल्यात कायम राहिली पाहिजे, आपल्या मनात आणि मनगटामध्ये. त्यासाठी बाळकडू जे आहे ना ते पुढे आपण नेलं पाहिजे. आपणसुद्धा महाराष्ट्र अशा प्रकारे एका ताकदीनं जरबेनं घडवायला पाहिजे. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला वाघाचं काळीज दिलं आणि गरुडाचे पंख दिले, लक्षात घ्या, ते विसरता कामा नये. बाळासाहेब हे असं रसायन होतं की त्यांनी या महाराष्ट्रामध्ये फक्त वीर आणि हुतात्मे निर्माण केले. एका नेत्यासाठी जीव देणं, हौतात्म्य पत्करणं ही फार मोठी गोष्ट आहे. जसं टिळकांसाठी चाफेकर बंधूंनी केलं, तसे बाळासाहेबांसाठी हजारो लाखो तरुण त्यांनी निर्माण केले की मी यांच्यासाठी प्राण देईन. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला मर्द बनवलं, मी नेहमी सांगतो. तेच बाळकडू जे आपण म्हणतो ते या सिनेमातून तुम्हाला दिसेल. स्वप्नाजींना मला विचारायचंय की घरामध्ये सर कसे असतात? असेच करारी असतात की थोडे मवाळ असतात? खरं बोलू की खोटं? खरं आता बोलायचं. नाही, ते खूप प्रेमाने वागतात, पण त्यांची डिसिप्लिन म्हणजे कदाचित बाळकडूमधला एक इन्ग्रेडियंट आहे, ती जरा कधी कधी खूप भारी पडते. त्यांच्या सगळ्या वेळा ठरलेल्या असतात, जेवणाच्या वेळा, उठण्याच्या वेळा, सकाळी दीड तास वॉक. म्हणजे त्यातला आम्ही काहीच कुणी करत नसल्यामुळे आम्हाला बाळकडू रोज मिळत असतं. तर अशा त्यांच्या बऱ्याचशा सवयी आहेत ज्या अर्थात सगळ्यांनी घ्याव्या. म्हणजे मलाही वाटतं की त्या सगळ्या सवयी आपल्या त्याव्या, पण काही करून ते जमत नाही. तर करारी असतातच, ते गरज असते तेव्हा. आम्हाला भीती वाटते कधी कधी, पण आम्ही ऐकतो सगळं. या सिनेमामध्ये सर तानाजी मालुसरे यांच्यावरती पोवाड आहे असं मी ऐकलंय. हो, उत्तम प्रकारे तो चंदन शिवे जे आहेत त्याने लिहिला आणि तो गायला अतुलने. वा सर, आम्हाला उत्सुकता लागलेली आहे या पोवाड्याची. तर मी अतुल काळे, दिग्दर्शक आणि गायक यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या समोर हा जर पोवाडा सादर केला तर आम्हाला खूप छान वाटेल.
क्या बात है, क्या बात है। तर बाळकडू या सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे दिग्गज माझ्या कॅफेमध्ये आले आमच्यातर्फे आणि एस एल विजन यांच्यातर्फे सगळ्यांना मिळणार आहे एक छोटीशी आठवण भेट। आणि आपण भेटूयात पुढच्या भागात, अशीच धमाल करायला बघायला विसरू नका। चला हवा येऊ द्या।